नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये. बैलन तीन गाय घेऊन आले, बांधले तर मोठ्या इथं बांधलंय. इकडे गाई ती बांधल्या का वर, तिकडं पाणी नसल्यामुळे तिचा घोटाळा आहे. 2 दिवस झाला आज पण तिकडे गेलं नाही. शेततळ्यामध्ये पाणी पाजायचे. काल दुपारपर्यंत होतं पाणी संपलं पिकाला. हे बघितलं तर इथं चारायचे, थोडं जाताना कडुळण गवत घेऊन जायचं. खायला पण चांगलं आहे इथं चराय येतं. पांढरी गाय आणि खिलरी पण चरायली. म्हैस इकडं बांधली आहे. तांबडी रिकामी ठुली आहे, जात नाही कुठं म्हशीला सोडून. बगळा आलाय म्हशी पशी, बगळा आलाय गाई पशी. गाईच्या अंगावर बसलाय किडे खायला. चरायलेत मस्त खायला आलेलंय. लय दिवस जनावर नव्हते इकडे. ही बैलगाड्या ती जाऊन रस्ता झालाय मधून. एक वाजता पाणी पाजायचे. सकाळी येताना घरून पाणी पाजून आणले होते. अरे पाण्यावर टोपलेत पाजवले पाणी. पाईपलाईन भरलेली असते. गाई पाजल्यात पाणी, म्हैस पण पेली. एक गाईनं 2 बैल राहिले तर त्यांनी पण पाजतो पाणी. म्हशीत झालं पाणी प्यायचं की घेऊन जातो ह्यांनी. झालं पाणी प्यायचं, गाई पण पाजली आता. आणि तो बैला आणि गाईला आणलेत बैल पाण्यावर. टोपलेत पाणी सोडले. टोपलं भरूचं थोडं थांबिलं बैल. मग प्याला पाणी. हिऱ्यान गाय राहिली. गाय तिकडं बांधली आहे. वाजता ह्यांनी पण पाणी कमी चालले. पाणी 2 दिवस झाले लाईटच नाही. आणले होते बैल पण. एक वाजले मग खिलरीन पांढरी गाय आणली होती, म्हैस पण आणली होती. तांबडी गाय आणि मोठे घेऊन आले. मोठे प्याला पाणी, हिरा पण प्यायला. गायला पाणी पाजायचं, गाय चारायला घेऊन. प्यायला हिरे पाणी. पाणी कमी चालले. लाईटीचा घोटाळा असल्यामुळे 2 दिवस झाले लाईट आली नाही. तिकडं वरच्या माळावर पण तिकडं पाणीच नाही. इथं पण पाईपलाईन मधलं पाणी ते राहिले. आजचे दिवस पुरेल. पाणीच नाही उद्याच्या. चाललाव घरी. काही महाग बांधलं कापून ठेवले. 4 वाजले तर दारा ती काढायला उशीर होते. 4:30 वाजते कुठे ती करायची तुला कापले. काही महाग चालायचं होता. पाणी पाहायचे. पाणी उद्या पाणी नसल्यामुळे घरी पाहायचं तुम्ही. ऊसाच्या कडीचं गवत कापलं. असं वाटलं व्हिडिओ आवाला तर लाईक करा. चला हे